नमस्कार, आपण पाहत आहो सी न्यूज लाइव। ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाइव महाराष्ट्र। वसई विरार शहरांसह जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधींचे व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेले आंदोलन। 22 सप्टेंबर 2021 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाकडून वसई विरार शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्ड्यात बसून भजन कीर्तन करत अभिनव शांत संयमी असे आंदोलन करण्यात आले। रस्त्याची झालेली दुर्दशा, नागरिकांना, गरोदर महिलांना तसेच रुग्णांना होणारा त्रास, तसेच सध्याच्या काळात कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना देखील या खड्ड्यांमुळे त्रास होत आहे। यामुळे अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे। परंतु हे आंदोलन करताना सामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी देखील यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने घेतली असून खड्डे देखील माती व दगडांच्या सहाय्याने बुजवण्यात आले। तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाने येत्या 15 दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवणार असा इशारा देण्यात आला। Go, go, go!